कोल्ड्रिंकला पर्याय म्हणून लस्सी विकत घेतली जाते, पण बाजारातील लस्सी अपायकारक ठरू शकते। म्हणूनच मी घरच्या घरी अगदी सोपी आणि चवीलाही टेस्टी लागणारी सुंठ लस्सी दाखवते। यासाठी 2 वाटी दही घेतले। लस्सी बनवण्यासाठी घट्ट दही घ्यावं, त्यामुळे लस्सी दाणेदार छान होते। याच्यामध्ये चवीनुसार साखर घालायची आहे, शक्यतो पिठी साखर घ्यावी, त्यामुळे ती पटकन विरघळली जाईल। 1 चमचा सुंठ पावडर घालायचे, मिक्स करून घ्यायचे। याच्यामध्ये कोणताही इसेन्स घालायची गरज नाही आहे, सुंठ घातल्यामुळे याची चव खूपच छान लागते। छान मिक्स झाले, आता हे 2 मिनिटं रवीने घोळून घ्यायचे। सुंठेमुळे याची चव खूपच टेस्टी लागते, शिवाय सुंठ लस्सी बादणारी नाही, कोणत्याही ऋतूमध्ये ही लस्सी बनवू शकता। लस्सी तयार झाली, आता ही दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। तुम्हीही सुमधुर सुंठ लस्सी नक्की बनवा। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असणारच तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राइब अँड शेअर करा।